विद्यार्थी मित्रों नमस्कार। आता सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आता आपण सगळे घरी आहोत आणि त्यातच 3 मे पर्यंत आपण वाढ होईल की आपले क्लासेस सुरू होतील, पण शासन निर्णयाद्वारे सध्या हे क्लास सुरू होऊ शकले नाहीत। म्हणून आम्ही छोटा प्रयत्न करतो की तुम्हाला युट्यूबद्वारे ऑनलाईन पद्धतीने किंवा युट्यूबद्वारे की काही चॅप्टर्स मॅथ सायन्स आणि इंग्लिशचे शिकू इच्छितो। आपला प्रयत्न आहे, नवीन आहे, जास्तीत जास्त सोप्या भाषेत तुमच्या पुस्तक कसं पोहोचता येईल याचा आपण प्रयत्न करूया। तर आज आपण मॅथ मधला पहिला चॅप्टर जो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, नाव तुम्हाला आठवतच असेल की हा चॅप्टर ऑलरेडी मागच्या वर्षी आपण घेतलेला आहे, प्रिव्हियस इयर हा चॅप्टर बघितलाय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। तर याचा स्टँडर्ड फॉर्म काय आपल्याला माहित आहे, स्टँडर्ड फॉर्म म्हणजे त्याची फ्रेम काय, साच्या स्वरूप हे याचं स्वरूप काय, तर त्याचा फॉर्म आहे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो। याला काय म्हणायचं, फ्रेम, फ्रेम ऑफ इक्वेशन। याची फ्रेम ऑफ इक्वेशन कशी आहे, साच्या, मराठीत काय म्हणतात म्हणजे साच्या, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो, व्हेअर व्हेअर ए कॉमा बी कॉमा सी आर रियल नंबर्स। कसे नंबर आहेत, हे रियल नंबर्स, ए बी सी व्हेरिएबल नाही तिथं, इथं ते रियल नंबर्स आहेत आणि ते व्हेरिएबल कोण आहे, एक्स अँड वाय, दिस आर व्हेरिएबल। तुम्हाला वाटत ए व्हेरिएबल आहे एक्स नाही, तो कोएफिशिएंट ऑफ एक्स आहे, हा कोएफिशिएंट ऑफ वाय आणि सी इज द कॉन्स्टंट टर्म आणि इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स आहे, दोन व्हेरिएबल आहेत, म्हणून इथलं काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणायचं, बरोबर आहे। फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल बघू, एक एक्झाम्पल बघू, एक्स प्लस वाय ऑलरेडी झालेलं आहे आपल्याला 10, त्याला असं करता येतं त्या फॉर्मॅट मध्ये आणता येते आपल्याला, एक्स प्लस वाय मायनस 10 इक्वल टू झिरो, हे कॉन्स्टंट टर्म, याचा कोएफिशिएंट एक असतो, याचा कोएफिशिएंट 1 असतो आणि याची डिग्री एकच असणं गरजेचं आहे, बरोबर आहे का, याची डिग्री एक असतं, दोन असता का, दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, कारण याची डिग्री किती होईल प्रत्येक पदाची, 2 होईल, म्हणून त्याला इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणता येणार नाही। त्याचा फॉर्मॅट ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो ऑलरेडी बघितलं आपण, याचा ग्राफ सुद्धा काय असतो, एक लाईन असते, मागच्या वर्षी तुम्हाला झालंय कोऑर्डिनेट ज्योमेट्री मध्ये, याचा ग्राफ काय असतं, एक लाईन, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, तसं लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल सुद्धा झालेलं आहे, मागचं थोडस तुम्हाला इंट्रोड्यूस करतो की त्याचा फॉर्मॅट कसा होता, लिनियर इक्वेशन ax + b = 0, दिस इज लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, ज्या इक्वेशन मध्ये फक्त एकच चल पद असत त्याला लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणायचं, दिस इज लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, आणि ज्या इक्वेशन मध्ये 2 चल पद असतात आणि त्यांची डिग्री प्रत्येक पदाची 1 असते त्याला इक्वेशन इन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणायचं, याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणता येणार नाही। अजून काही जणांच्या मनात शंका येईल की असं असेल तर की 2xy प्लस y इक्वल टू 1, दिस इज आल्सो नॉट लिनियर, कारण याची डिग्री किती होईल, 2 होईल, याची एक आणि एक 2 डिग्री होईल, याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणता येणार नाही। अजून एखादी शंका असू शकते तुमच्या मनामध्ये की 1/x प्लस 1/y इक्वल टू 3 हे लिनियर इक्वेशन आहे का, नाही, त्याचं कारण आहे की हे जर वर गेलं तर इंडेक्स त्याचा -1 होत असतो, प्लस वाय -1 आणि आताच आपण बघितलं ज्याची डिग्री +1 आहे त्यालाच आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणता येईल। हा याला आपण मॉडिफाय करणार आहे पुढं सबस्टिट्यूशन मेथड वापरून, 1/x ची किंमत a ठेवायची आणि 1/y ची किंमत b ठेवून आपण म्हणू शकतो a + b = 3, त्याला मॉडिफाय आपल्याला करता येईल लक्षात घ्या। आणि आपण इक्वेशन मध्ये पहिलं बघितलं इक्वेशन इन 1 व्हेरिएबल त्याचा फॉर्मॅट कसा असतो, ax + b = 0 आणि याचा ग्राफ आठवत असेल तुम्हाला, याचा ग्राफ हा एक लाईनच असतो आणि तो कोणत्या तरी ऍक्सिसला पॅरलल असतो, मी तुम्हाला शिकविलेला आहे 9वीला, तुम्ही काढलेत ग्राफ x = 2, हा कोणता, हा ऍक्सिसला पॅरलल असतो, याचा सुद्धा ग्राफ एक लाईन असते आणि तो मात्र ऍक्सिसला पॅरलल नसतो। पुन्हा एकदा सांगतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल,
where a b c are real numbers and a comma b is not equal to 0 at the same time तुमच्या पुस्तकामध्ये याची डेफिनेशन आहे बघू शकता तुम्ही पहिल्याच पेज वर आहे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल तर फॉर्मॅट लक्षात घ्या साच्या असं त्याचं स्वरूप असतं फ्रेम याला काय म्हणायचं फ्रेम आता टू व्हेरिएबलची बघितली आठवीला असतं आठवीपर्यंत आपण एक व्हेरिएबल आता हे गणित आपण बघितलेत ऑलरेडी तर कळालं तुम्हाला व्हेरिएबल याला म्हणता येईल का एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 10 याला म्हणता येणार नाही अजून एखादं एक्झाम्पल घेऊ शकतात तुम्ही याला म्हणता येईल का अंडर रूट 3x प्लस अंडर रूट 5y इक्वल टू अंडर रूट 7 और अंडर रूट 9 कोएफिशिएंट रियल नंबर आहे अंडर रूट 3 इज अ रियल नंबर अंडर रूट 3 इज अ रियल नंबर अंडर रूट 5 इज अ रियल नंबर कोएफिशिएंट चालतात आणि म्हणून दिस इज ऑल्सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दिस इज अ करेक्ट दिस इज अ इक्वेशन किंवा एखादा पॉइंट मध्ये आपला 0.3 प्लस 0.3x प्लस 0.7y इक्वल टू 5 इट इज ऑल्सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल तर हे ऑलरेडी आपण मागच्या वर्षी अभ्यासलेलं आहे तर ह्या वर्षी अजून काही आपल्याला नवीन मेथड लिनियर इक्वेशन सोडवण्याचे एकूण खऱ्या 3 पद्धती ते सोल्युशन काढायचे आपल्याला सोल्युशन काढायचं म्हणजे सोल्युशन म्हणजे काय त्या किमती ठेवल्यामुळे एलएचएस इक्वल टू आरएचएस होत असते ते सोल्युशन काढण्याच्या असे दोन लिनियर इक्वेशन एकत्र करून सोडवण्याच्या पद्धतीला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणायचं असे दोन नीट आहेत आपण असे दोन इक्वेशन एकत्र करून आपण सोडवतो त्याला काय म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन आणि त्याच्यावरून सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याच्या 3 पद्धती मुख्य एलिमिनेशन ऑफ कोएफिशिएंट ऑफ वन व्हेरिएबल एक व्हेरिएबलचा लोप करून द्विचल समीकरणाचं त्याच एक चल समीकरणात रूपांतर करायचं आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायचे एक्स वाय कोणी असू एम एन कोणते असल्या तरी चालतात द्विचल समीकरणाचं एक चल समीकरणात रूपांतर करण्याच्या काही पद्धती त्यातली मागच्या इयत्तेत आपण बघितले इन 9th स्टँडर्ड वी ऑल व्हेरी लर्न नंबर्स ऑफ प्रॉब्लेम वी हॅव टेक नंबर्स ऑफ 100 प्रॉब्लेम्स वी हॅव टेक बट वी हॅव ऑल्सो स्टडी हियर फर्स्ट एक्सरसाइज बाय इलिमिनेशन ऑफ कोएफिशिएंट मेथड सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याची पहिली पद्धत अजून एकदा सोडवायची लक्षात घ्या ही पद्धत आली तर ग्राफिकल दुसरी पद्धत आहे ग्राफिकल मेथड आणि तिसरी पद्धत आहे क्रॅमर्स रो जर परीक्षेत तुम्हाला विशिष्ट पद्धतीने विचारलं तर त्याच पद्धतीने गणित सोडवा लागेल ग्राफिकल मेथड म्हणलं तर ग्राफिकल मेथडने सोडवले ते सुद्धा आपण मागच्या वर्षी बघितले आणि ह्या वर्षी तुम्हाला अजून विशेष नवीन भाग येतो म्हणजे क्रॅमर्स रूल पण पहिल्यांदा सबस्टिट्यूशन मेथड तीच आहे लक्षात घ्या एलिमिनेशन ऑफ कोएफिशिएंट म्हणजे सबस्टिट्यूशन उभी पद्धत किंवा आडवी पद्धत त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन गणित घेताना प्रॉब्लेम घेताना तर त्यासाठी आपण एकदा तीच रिव्हिजन एलिमिनेशन मेथड कोणती पहिली पद्धत बघायची आपल्याला बट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सोडण्याची आज पहिली पद्धत बघायची एलिमिनेशन ऑफ कोएफिशिएंट इक्वेटिंग कोएफिशिएंट करून मग त्याला कसं सोडवायचं टू व्हेरिएबलचं वन व्हेरिएबल रूपांतर करून त्याचं सोल्युशन करायचं त्यासाठी आपण आज एक्झरसाइज 1 प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 घेऊया पहिला तुम्हाला नंतर बघूत आपण ती ऍक्टिव्हिटी ती सहज तुम्हाला सोडवता येईल नंतर सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन हे शिकवत असताना आपलं बुक्स आपल्या जवळ असू द्या त्यातला पहिला क्वेश्चन तुम्हाला आठवण ऑलरेडी आपण खूप घेतले पण एकदा तुम्हाला रिकॅप घेतोय तुमच्या कोणती मेथड शिकवायला आज आपण इलिमिनेशन मेथड इक्वेटिंग कोएफिशिएंट करायचे आणि त्याचं ऍडिशन किंवा काय करायचं सबट्रॅक्शन करून दोन व्हेरिएबलचं एक व्हेरिएबल रूपांतर करून आणि मग आपण ते करायचं फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.1 पेज नंबर 5 त्यातलं क्वेश्चन 2 त्यातला पहिला प्रॉब्लेम ए च्या रूपात आहे व्हेरिएबल कोण आहे तर मग ते व्हेरिएबल नाही ते त्यावेळेस आपण रिअल नंबर 3a प्लस 5b फर्स्ट इक्वेशन इज 26 गिव इक्वेशन नंबर 1 अँड सेकंड इक्वेशन a प्लस 5b इक्वल टू 22 इक्वेशन नंबर 2 नीट ऑब्झर्व करा इक्वेशन आता आपल्याला कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा लोप करायचा आहे कॅन्सल करायचा आहे त्यासाठी इक्वेटिंग करावं लागते मग
मग इक्विटी होण्यासाठी आपल्या इक्वेशनचं बॅलन्स चुकता कामा नाही. मग कोणाचं तुम्ही हे करू शकता, तुम्ही एचा लोक करू शकता किंवा बीचा करू शकता, असं काही नाही की एचाच करा तर बीचाच करा. मग सोपं कोणतं जाईल? आता इथं जर बघितलं तुम्ही, इथं फाईव्ह बी आहे, इथं सुद्धा सेकंड इक्वेशन मध्ये फाईव्ह बी आहे, बरोबर आहे, फाईव्ह बी आहे, पण साईन मात्र सेम आहे, त्याशिवाय लोक होणार नाही. किती होते त्यांची जर ऍडिशन 10b, तर इथं आता तुम्हाला फर्स्ट इक्वेशन मधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करावं लागेल. सबट्रॅक्शन करत असताना खालच्या इथे येतो 1 - 2. सबट्रॅक्शन करत असताना आपल्याला माहिती आहे खालच्या पदाचे साईन बदलायचे, लांब खाली लिहायचे हे नाही. याचा आता दोन विकास याचा विचार करायचा नाही, मायनस साईन खालचा एच, इथं जागा नाही म्हणून आपण खाली लिहित असतो, याला उभी पद्धत म्हणायचं. सबस्टिट्यूशन मेथड आडवी पद्धत असते आणि इक्विटिंग इथं कोएफिशिएंट इक्विटिंग आहेत तरी पण ते कॅन्सल होणार नाही. मग एका व्हेरिएबलचा लोप करून ते इक्वेशन 1 व्हेरिएबल मध्ये ट्रान्सफर करायचंय आणि मग आपल्याला सोबत 3a मधून हे गेले 2a, हे 5b कॅन्सल होते, इज इक्वल टू अपोजिट साईन ह्या सबट्रॅक्शन. नियम आपले तेच आहे, जुनेच आहे, अपोजिट साईन ह्या सबट्रॅक्शन. 26 - 22 रिमेनिंग इज 4. बघा एक व्हेरिएबल मध्ये रूपांतर झालं की पुन्हा आपण 8वीवर आलो, 7वीला झालेली, 6वीला झालेली गोष्ट आहे आपल्याला की द्विचल समीकरणाचं एकचल समीकरणात रूपांतर करत असताना 2a = 4, देअर फोर हे चला असं देअर फोर चांगलं असतंय. a = 2 हे 2 मल्टिप्लाय केलं तिकडं, हे ट्रान्सफर केल्यानंतर 4 किती होते 2. a = 2 2 2 2 4 a = 2. याची व्हॅल्यू किती आली व्हेरिएबलची? 2. पुट इन इक्वेशन 1 or 2 कुठे ठेवा तुम्हाला तिथं सोप वाटून दम्माने ठेवा. पुन्हा इक्वेशन लिहा 3a + 5b = 26 आणि a ची व्हॅल्यू पुट अप करा 3 × 2 + 5b = 26 3 × 2 = 6 + 5b = 26 अगेन दिस इज इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. पुन्हा एक व्हेरिएबल आलं, माहित आहे तुम्हाला ऑलरेडी प्रॅक्टिस आहे, बेस पक्का पाहिजे, बेस पक्का नसेल तर अडचण निर्माण होईल. 6 ट्रान्सफर करा, पक्षांतर करा, पक्षांतर करत असताना साईन चेंज झालं पाहिजे. 5b = 26 - 6 5b = 20 b = 20/5 b = 4 दिस इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. आन्सर इथं लिहित चला, छान असतंय आन्सर काय आलं सोल्युशन x = a = 2 or b = 4 अशा पद्धतीचं आपण सोल्युशन काढलं पाहिजे. स्टील करा आणि हे लिहून घ्या आणि नंतर पुन्हा दुसरं गणित बघा. हे जर तुम्हाला समजलं असतं तर दुसरं गणित तुम्ही मनानी करायचंय, मी तर समजून सांगणार आहे, तुम्ही स्टील करून दुसरं मन नाही आलं तर पुन्हा माझ्या तुम्ही बघू शकता. अजून एक गणित घेऊत आपण, अजून एक समजून सांगतो दुसरं झालेलं आहे ऑलरेडी झालेलं आहे आपल्याला आणि त्यामुळे पूर्ण लिहून घ्या नीट बघा. इतक्या समजून नाही तर तुम्ही मला विचारू शकता, कसं विचारायचं मी तुम्हाला नंतर सांगेल. काही समजलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता कसं काय पद्धत मी तुम्हाला नंतर इंट्रोड्यूस करीन त्याबाबत. अजून एक दुसरं गणित घेऊ सेकंड, तुमच्या नक्कीच सुट्टीमध्ये विसरून गेला असतं थोडं, आता तुमच्या लक्षात आलं असं हो बिअर सरने आपल्याला हे समजून सांगितलं आहे. हेच आहे ते नवीन काही शिकवायला नाही, अजून सगळं जुनं आहे, रिकॅप आहे. हा काय रिकॅप. सेकंड प्रॉब्लेम घेऊ आपण त्याच्यातला. सेकंड प्रॉब्लेम x + 7y = 10 अँड सेकंड इक्वेशन इज 3x - 2y = 7. याला 1 नाव द्या. कॉन्स्टंट टर्म उजव्या बाजूला नेण्याची पद्धत अशी फ्रेम करत चला, नसल तर तशी फ्रेम तुम्हाला रूपांतरित करावा लागेल. कधी कधी नसत देत तर स्थिर पद उजव्या बाजूला, x खाली x, y खाली y आणि नीट ऑब्झर्वेशन करायचं. निरीक्षण फार छान पाहिजे आपलं, आपलं निरीक्षणच नाही किंवा आपल्याला म्हणलं होतं इथं दोन्ही जमत. एक तर याच्या कोएफिशिएंटने अंशाला गुणा, सॉरी नंबर 1 गुणा आणि याला 7 गुणा मल्टिप्लाय करा किंवा तुम्ही याला 3 मल्टिप्लाय करा
आणि याला वन नी वन नाही केलं तरी चालतं, याचा कोएफिशिएंट वन नाही कारण तोच येणार आहे डबल. इथं अपोजिट साईन आहे म्हणून तुमचा ऍडिशन करता येईल तुम्हाला. इथं अपोजिट साईन आहे मग काय करा, मल्टीप्लाय टू बाय इक्वेशन वन अँड मल्टीप्लाय सेवन बाय इक्वेशन टू. बघा इक्वेटिंग होतील का इक्वेशन इक्वल होतात, सेवन इंटू टू फोर्टीन, सेवन इंटू फोर्टीन अपोजिट साईन आला, ऍडिशन करायचं सबट्रॅक्शन करला तर ऍडिशन, तर अपोजिट साईन आहेत ऑलरेडी. आणि मग शास्त्र डोक्याने काम करायचं, गडबड होत नाही, साईन घोटाळा झाला सगळं उत्तर चुकलं. खरं तर सुट्टीच्या दिवसात तुम्हाला खूप चांगला संधी आहे, मी भरपूर वेळ तुम्हाला करायला देणार आहे. एका एका चाळीस चाळीस पन्नास पन्नास तुम्ही सोडवा, ते इंटरेस्ट दाखवा. पालकांनी सुद्धा याच्यामध्ये विद्यार्थ्यांना थोडा इंटरेस्ट वाढवायला पाहिजे, मला मान्य आहे. हे ऑनलाईन किंवा अशा पद्धतीचे दोन्ही क्रिया दोन्ही झाल्या पाहिजे, मुला विद्यार्थ्यात आणि शिक्षक इंटरचेंज झाले, इंटरॅक्शन झाली पाहिजे दोघांमध्ये. पण आता होत नाही, हरकत नाही, दुधाची काय म्हणतात ते तहान ताकावर भागविणे असा एक प्रकारे पालकांनी याच्यात सहकार्य करायचं, विद्यार्थ्यांनी सुद्धा मेहनत घ्यायची. बघा आपण बघू, टू एक्स प्लस फोर्टीन वाय इक्वल टू ट्वेंटी अँड ट्वेंटी वन एक्स मायनस फोर्टीन वाय इक्वल टू फोर्टी नाईन. याचं याला काय करावं लागणार, ऍडिशन करावं लागणार, त्याचं ऍडिशन करायचं. नंबर नाही दिले तरी चालेल तुम्हाला, इथं नंबर द्या वन आर टू इथं गरज नाही. आणि मग वन प्लस टू करा किंवा तीन चार केलं तरी चालत आहे, ते आपापल्या इंटरेस्ट होईल. इथं अपोजिट साईन आहेत, कोएफिशिएंट हे आणि याचा काय होईल लो पॉईंट, टू टू व्हेरिएबलच वन व्हेरिएबल मध्ये ट्रान्सफर करता आलं पाहिजे. ट्वेंटी वन प्लस टू एक्स ट्वेंटी थ्री एक्स इक्वल टू दिस इज सिक्स्टी प्लस ट्वेंटी सिक्स एक्स इक्वल टू सिक्स्टी नाईन अपॉन ट्वेंटी थ्री पाडायला पाहिजे. ट्वेंटी थ्री दिस थ्री एक्स इक्वल टू थ्री डिअर फोर पुटीन इक्वेशन पुटीन इक्वेशन एक्स इक्वल टू थ्री पुटीन पुट इन इक्वेशन वन आर टू कुठे ठेवा, वन मध्ये ठेवलं तरी चालतंय, दोन मध्ये ठेवलं. आता वन तुम्हाला आहे घ्यायला आपण किंवा इथं पुटीन इक्वेशन वन म्हणू नका, कोण तर एक्स प्लस सेवन वाय इक्वल टू काही फार फरक पडत नाही लक्षात, थ्री प्लस सेवन वाय इक्वल टू टेन कुठे ठेवलं तरी चालतं, सेवन वाय इक्वल टू टेन मायनस थ्री हे तर ट्रान्सफर झालं राईट साईडला, तीन उडी मारली तिकडे बरोबर आहे, पक्षांतर केलं ट्रान्सफर झाले त्यावेळेस साईन चेंज होत असत. सेवन वाय इक्वल टू टेन मायनस थ्री इक्वल टू सेवन वाय इक्वल टू सेवन बाय सेवन वाय इक्वल टू वाय सोल्युशन इज सोल्युशन इज एक्स इक्वल टू थ्री ऑर वाय इक्वल टू वन. तुम्ही ह्या किमती याच्यात इंट्रोड्यूस करून बघू शकता की एक्स ची व्हॅल्यू किंवा बघा एल एच एस इक्वल टू आर एच एस इथे इज कॉल सोल्युशन. ह्या किमती ह्या इक्वेशन मध्ये ठेवल्यानंतर एल एच एस इक्वल टू आर एच एस होत असत तर ते त्याचं सोल्युशन आहे असं म्हणलं जात आहे, बरोबर आहे. तुम्ही पुढचं गणित घेऊ शकता, आपण तिसरं गणित घेऊ किंवा थोडस आवड एखादं बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सिक्स नंबरचं गणित घेऊत आहोत. सिक्स नंबरचं कसं हे सिक्स नंबरचं थोडस अवघड आहे ते बघूत आपण. मी मुद्दाम मधले दोन तीन सोपे ते सोडतो, तुम्ही घरात ते घरी नाही आलं तर मला विचारू शकता, कसं विचारायचं तुम्हाला नंतर सांगेन. सिक्स नंबरचं गणित बघूत आपण, वन बाय थ्री एक्स प्लस वाय इक्वल टू टेन बाय थ्री और सेकंड इक्वेशन इज टू एक्स प्लस वन बाय फोर वाय इज इक्वल टू इलेवन बाय फोर. लक्षात आलं असं तुमच्या थोडस फ्रॅक्शन मध्ये पूर्णांकात आहे. आणि मग याचा छेद समान कसा करायचा, याच्या खाली कुणी नाही म्हणजे डिनॉमिनेटरला कोण आहे वन आहे, मग तिरका गुणाकार करा किंवा एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर घ्या, तुम्हाला जी सोपी पद्धत आवडते का, फक्त इच टर्म मल्टीप्लाय बाय थ्री किंवा छेद समान करा, दोनच पद दोन पद असं तर छेद समान करा. मग एक्स प्लस थ्री वाय अपॉन थ्री कळालं का, क्रॉस मल्टीप्लाय केलं, एक ने एक लावून तीन एक तीन आणि तीन जशा इक्वल टू टेन बाय हे थ्री थ्री काय होते कॅन्सल, काय कॅन्सल झाले हे तीन इकडं भागिले डिनॉमिनेटरला एक आल्यानंतर ते न्यूमरेटरला जाते, म्हणून डायरेक्ट काढलं तरी चालतं. पण का काढलं हे कळणं गरजेचं आहे, त्याचं बी एन्सर काढलं म्हणून काढलं असं जाणणार नाही.
एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू टेन इक्वेशन नंबर वन. नाउ सेकंड इक्वेशन सुद्धा छेद समान करा, डिनोमिनेटर सेम पाहिजे, सेम नाही तर याच्या खाली पुढे म्हणजे एक असतो, क्रॉस मल्टिप्लाय करा. एट एक्स प्लस वाय अपॉन फोर इक्वल टू वन बाय फोर, गेले वन बाय सॉरी फोर, फोर अगेन कॅन्सल, फाय कॅन्सल, फोर इज ऑन डिनॉमिनेटर, इट गोज न्यूमरेटर, सो फोर फोर कॅन्सल, आपण डायरेक्ट कॅन्सल केलं तरी चालतंय आणि इक्वेशन बिकम सिम्पल इक्वेशन इज एट एक्स प्लस वाय इक्वल इक्वेशन नंबर टू. नाव दोन्ही इक्वेशन घ्या आणि शांत डोक्याने विचार करायचा, कोणाचा लोभ करता येईल सोपं जाईल. अँड सेकंड इक्वेशन इज एट एक्स प्लस वाय इक्वल टू इलेवन इक्वेशन नंबर टू. काय केलं म्हणजे लोप होईल, सोप्यात सोपं, कोणतंही चालतंय असं काही नाही. काय म्हणतात याला एट ने मल्टिप्लाय करू आणि सबट्रॅक्शन करावं लागल, नुसतं एट ने मल्टिप्लाय करून चालेल का? चालणार नाही. तर काही म्हणजे सर इथं तीन ने मल्टिप्लाय केलं चालेल का? चालत, कारण याच्या कोएफिशियंटनी याला गुणायचं असतात, याचा कोएफिशियंट कोण आहे? वन आहे. वर गुणलं काय, एक ने कशाला गुणलं, गुणाकार का असतो? तोच असतो. त्यापेक्षा याला मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय थ्री सोपं जाईल, किंवा मल्टिप्लाय इक्वेशन वन बाय एट असंही चालेल. जे सोपं वाटत ते तुम्ही करू, इझी वाटत ते करा. अगेन राईट डाऊन एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू टेन सेकंड इक्वेशन, ट्वेंटी फोर एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू थर्टी थ्री. नाव सबट्रॅक्ट, मायनस मायनस अँड मायनस, सबट्रॅक्शन काय करावं लागल, असंच कॅन्सल होईल का? कोणताच व्हेरिएबल कॅन्सल होणार नाही, म्हणून आपल्याला इथं काय केलं म्हणजे कॅन्सल होईल एक व्हेरिएबल, इथं सबट्रॅक्शन करावं लागलं. सबट्रॅक्शन करत असताना खालच्या पदाचे साईन बदलायचे, प्लसच्या जागी मायनस, इथं कोणतं नाही म्हणजे प्लस होतंय, तर मायनस, प्लस मायनस, तर प्लस मायनस. आता याचे साईन हेच इथे डोक्यात घेतले पाहिजे आणि नियम लक्षात ठेवायचे, अपोजिट साईन हॅव सबट्रॅक्शन अँड सेम साईन हॅव ऍडिशन. मल्टिप्लिकेशनचे नियम वेगळे, ऍडिशनचे नियम याचे करून मायनस मायनस प्लस आपल्याला बेकार सवय लागलेली असते. कुठेही मायनस मायनस प्लस आहे का? नाही. ऍडिशनचे नियम वेगळे, मल्टिप्लिकेशनचे नियम वेगळे. जे ऍडिशनचे ते सबट्रॅक्शनचे, जे मल्टिप्लिकेशनचे डिव्हिजनचे भागाकाराचे, जे बेरजेचे तेच वजाबाकीचे गुणधर्म आहेत, जे गुणाकाराचे तेच भागाकाराचे. नीट याच त्याला त्याचा याला करू नका, गोंधळ आपल्या मनात निर्माण करू नका. हे सांगितले तरी पुन्हा याला सांगतो, आता एक मधून चोवीस जातच नाही, चोवीस मधून एक वजा करायचं. ट्वेंटी फोर मायनस वन, अपोजिट साईन आहे इथं, प्लस आहे इथं मायनस, अपोजिट साईन आहे सबट्रॅक्शन. आपल्याला अजून एक सवय, वरच्यातून खालची वजा असं काय नाही, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. एक मधून चोवीस जाणार नाही, असं होतंय कधी? माझ्याकडे पाच चॉकलेट आहेत आणि मी त्यातले दहा खाल्ले, असं होतच नाही. दहा चॉकलेट मधून पाच खाऊ शकतो आपण, तसं इथं एकातून चोवीस जातच नाही, आपल्याला फार बेकार सवय लागली. वरच्यातून खालची वजा करायची. इथं नियम आहे, मोठी संख्या चोवीस आहे, लहान संख्या एक आहे, याचं सबट्रॅक्शन केलं, त्याचं साईन द्यायचं. ट्वेंटी फोर मधून वन मायनस करा, मायनस ट्वेंटी थ्री एक्स, हे मात्र कटते आणि वन व्हेरिएबल मध्ये रूपांतर. इथं टेन मधून थर्टी थ्री जातात नाही, थर्टी थ्री मधून टेन मायनस करा. ही एकदा आयडिया डोक्यात आली तर मॅथ येऊ शकतं, हे आपण नीट डोक्यात घेत नाही. मग थर्टी थ्री मधून टेन करा, किती टेन? मायनस ट्वेंटी थ्री. समजत आहे का मला चिन्हांचा? हो, तेच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काही येत नाही का वाजवा की? ऍडिशन येत नाही का? येते, पण घोळ कळत नाही नेमकं कोणतं साईन द्यावा. साईन चुकलं, उत्तर चुकलं. आणि इथं मायनस, इथं मायनस, आता मात्र मायनस मायनस प्लस होऊ शकते. आणि मग हे ट्रान्सफर होते, एक्स इक्वल टू ट्वेंटी थ्री अपॉन ट्वेंटी थ्री इक्वल टू वन. एक्स इक्वल टू वन, एक्स इक्वल टू वन, पुट इन इक्वेशन, पुट इन इक्वेशन वन और टू, कुठे ठेवा? वन काय म्हणतो? एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू टेन, वन प्लस थ्री वाय इक्वल टू टेन. वन ला ट्रान्सफर करा, इकडे ऍडिशन आहे, तिकडे झाल्यानंतर काय होते? सबट्रॅक्शन. थ्री वाय टेन मायनस वन, थ्री वाय इक्वल टू नाईन, वाय इक्वल टू नाईन बाय थ्री, वाय इक्वल टू थ्री. सोल्युशन इज वन कॉमा थ्री, असं लिहिलं तरी चालतंय. समजायले का?
अशा पद्धतीचे जर तुम्हाला डेसिमल मध्ये आलं तरी तुम्हाला त्याचं रूपांतर करता आलं पाहिजे, फ्रॅक्शन मध्ये आलं तरी तुम्हाला रूपांतर, यासाठी बेस पक्का असणं गरजेचं. आणि यासाठी तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करणं, आपआप आयडिया यायला लागतात. आयडिया यायच्यात आपल्याला, येतात. एक आणि दोन मिनिटांनी आयडिया येत नसतात, लक्षात घ्या. नंबर ऑफ प्रॉब्लेम सोडवा, प्रयत्न करा, मेहनती म्हणलं पाहिजे. त्या दृष्टीने हे प्रयत्न करायचे आहे, बरोबर आहे. आता अजून एक गणित घेऊ, थोडासा वेगळा प्रकार आहे यावर्षी तुमच्यासाठी, तो नवीन आहे थोडासा, त्यातलाच आहे. तर आकडे जर मोठाले आले, नंबर्स मोठाले आले, तर मग काय करायचं? इथे मल्टिप्लिकेशन करत बघायचं. अजून एक गणित घेतो, सेवन नंबरचा प्रॉब्लेम घेतो आणि तो थोडासा वेगळा, आणि परीक्षे दृष्टीने फार महत्वाचा आहे. 3 मार्काला परीक्षेत विचारला जातो आणि सोपा आहे, फक्त नीट लक्ष द्या. नंबर 7 प्रॉब्लेम, इम्पॅक्ट इज सेट 1.1, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. गिव इक्वेशन नंबर 1. अँड सेकंड इक्वेशन इज 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. इक्वेशन नंबर 2. सी हियर, 99x प्लस 101y इक्वल टू 499. इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन इज 101x प्लस 99y इक्वल टू 501. तुम्ही ऑब्झर्व केलं असं ह्या गणिताकडं, तर निरीक्षण फार आपलं फार चांगलं असणं गरजेचं आहे. निरीक्षणच नाही मग काय अवघडच आहे. किती मोठे आकडे जातात, 99 101 लागण्याचं, 101 99 लागण्याचं, का किती मोठा गुणाकार आहे, त्रासदायक. पण तुमच्या अजून एक लक्षात आलं, येतं एक्सचा कोएफिशियंट 99 तोच वायचा, इथं क्रॉस मध्ये दोघांचे सारखे आपल्या लक्षात. जेव्हा असे आकडे मोठाले येतात आणि असं मल्टिप्लिकेशन करायला आवड जायचं, वेळ लागण, चुकायची खूप शक्यता असते, त्यावेळेस काय करायची लक्षात घ्या. अशी जेव्हा येतात तेव्हा काय करायचं, ह्या दोन्ही इक्वेशनचं रॅडिशन करायचं, एकदा काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. नीट समजून घ्या, येतं 3 मार्काला गणित येतं परीक्षेमध्ये. मग 101 प्लस 99x इज हाऊ मच, 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000. आणि मग डिवाइड इच टर्म बाय 200, सिंपल करा, रिड्यूस करा. 200 ने याला डिवाइड करा, 200 200 अँड 200, आणि 200 200 कॅन्सल, 200 200 कॅन्सल, 200 × 5 = 1000. एक्स प्लस वाय इक्वल टू 5, इक्वेशन नंबर 3, सिंपल फॉर्म आला. आल्सो पुन्हा अजून एकदा तेच इक्वेशन डबल रिपीट करा, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499, इक्वेशन नंबर 1. अँड 101x प्लस 99y इज इक्वल टू 501, इक्वेशन नंबर 2. आता यांचं सबट्रॅक्शन करा, 1 - 2. आणि मग सबट्रॅक्शन करत असताना मी सांगितलं होतं, खालच्या पदाचे साईन बदलावे लागतील. हे प्लस चं मायनस, प्लस चं मायनस, प्लस चं मायनस होईल, लक्षात घ्या. आणि मग शांत डोक्याने काम करा, गडबड केली की चुकलं, घोटाळा. 99x मधून 101 जातच नाही, 101 मधून 90 जात, पण अपोजिट साईन ह्या सबट्रॅक्शन. आणि मायनस 2x होते, प्लस 2y इज इक्वल टू मायनस 2. नीट बघा, गडबड बघत नाही, शांत डोक्याने. सायकल सारखं आहे, नवीन नवीन सायकल येत नाही तर दम्माने चालवायचं, एकदा जर चांगली येईल मग स्पीड घ्यायची. आपण काय करतो, पहिल्यांदाच गडबडतो मग ऍक्सिडेंट होतो, असं होत यायचं नाही. आपल्याला काय पटकन 2s आकडे चुकीचे, चिन्ह चुकलं तुम्हाला येतही माझं बाकी, पण चिन्ह काय द्यावं ते कळत नाही. याला सुद्धा डिवाइड करून द्या, इस्टर्न बाय 2, देन 2 कॅन्सल, इक्वेशन बिकम, सेकंड इक्वेशन इज मायनस एक्स, साइन सोडायचं नाही, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 1. गिव इक्वेशन नंबर 4. मायनस एक्स साइन सोडू नका, प्लस वाय मायनस 1. आता 4 खाली 3 मांडलं तरी चालतंय, 3 खाली 4 मांडा, त्याने काही फरक उत्तरात बदल होणार नाही. राईट डाऊन 3. आता एकदम इझी मेनिंग झाले सगळ्या लिहिण्यासारखे. एक्स प्लस वाय
प्लस वाय इक्वल टू फाइव इक्वेशन नंबर थ्री. आता तुमच्या लक्षात आलं असं एडिशन करा एक्स एक्स कळते टू वाय इक्वल टू फोर वाय इक्वल टू फोर बाय टू वाय इक्वल टू टू पुटीन थ्री ऑर फोर वन आणि टू मध्ये ठेवलं तरी चालतंय पण विनाकारण अवघड आकडे सोप्यात ठेवा पुटीन सोप पुटीन सोप. चार इक्वेशन आहेत वन टू थ्री फोर विनाकारण एक मध्ये ठेवायचं का नाही सोप्यात ठेवले आणि मग वाय इक्वल टू पुटीन थ्री एक्स प्लस वाय इक्वल टू फाईव्ह एक्स प्लस टू इक्वल टू फाईव्ह एक्स इक्वल टू फाईव्ह मायनस टू एक्स इक्वल टू थ्री सोल्युशन राईट नाव पहिल्यांदा एक्स ची व्हॅल्यू घ्यायची एक्स इक्वल टू थ्री अँड वाय इक्वल टू टू. नवीन पद्धतीचं गणित आहे याला कोणती पद्धत माहिती एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन कधी करायचं हे सोप्या गणितात करायचं नाही आकडे मोठे असतील थाउजंड मध्ये असतील हंड्रेड मध्ये असतील क्लिष्ट आकडे असतील तेव्हा ही मेथड एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन वापरायची कधी क्रॉस जर सारखे असतील एक सोपी पद्धत थोडीशी मोठी आहे पण सोपी लक्षात आलं असं जे गणित आहे आठवत तुम्ही ते घरी बघा जमतंय का नाही तर मी समजून सांगेन तुम्हाला. इथं आपण थोडं थांबू या इक्वेशन वर तुम्हाला मी 40 प्रॉब्लेम देणार आहे मग ते सोडवायचे थोडं आपल्या मैत्रिणीवर डिस्कस करू शकतात पालकांचं सहकार्य घेऊ शकतात इतक्या नाही आलं तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप ओपन होईल सध्या ऍडमिनसाठीच आहे तो ओपन होईल त्यावर तुम्हाला कोणता क्वेश्चन नाही आला तो मला तुम्ही विचारू शकतात मी त्याचं सोल्युशन देईन जिथं कुठं अडचण आली किंवा तुम्ही टाकू शकता सर मला इथं कुठं सर चुकलंय मी लगेच त्याचं उत्तर देईन. 40 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला देणार आहे तुम्ही ते करायचं ओके थँक्यू धन्यवाद.